हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मेगा भरती जी की बहात्तर हजार पदांसाठी पार पडणार आहे आणि त्यातील पहिला टप्पा छत्तीस हजारांचा जवळजवळ भरती प्रक्रिया पार पडणार आहे यामध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ही भरती प्रक्रियेची सुरुवात अठरा सॉरी अठ्ठावीस जानेवारीपासून होणार आहे आणि मार्च अखेर ही सर्व भरती प्रक्रिया पूर्ण पडणार आहे आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी खूपच कॉन्फिडेंटली तुम्ही सांगत आहात मात्र त्याविषयी आणखी एक पुरावा आपल्या हाती आला असून त्याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया महाराष्ट्र शासन अति काल कालमर्यादा दिनांक सात जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजीचं हे परिपत्रक आहे प्रति पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सर्व पोलीस आयुक्त सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक विषय महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरती दोन हजार एकोणवीस अंतर्गत परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याबाबत महोदय दे, महोदया माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भातील शासन निर्णयास अनुसरून शासनाचे सर्व प्रशासकीय विभाग व अधीनस्थ कार्यालयांच्या भरती व सेवा प्रवेश इत्यादी सर्व परीक्षा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान मंडळाकडून सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरती दोन हजार एकोणवीस कार्यक्रमाअंतर्गत महा आय टी महाराष्ट्र शासनाद्वारे विविध विभागातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे यू एस टी ग्लोबल आणि आरसेस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांद्वारे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस ते एकतीस मार्च दोन हजार एकोणवीस दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा जिल्हा आणि तालुका पातळीवर घेण्यात येणार आहे सदर परीक्षांचे वेळापत्रक परीक्षेचे केंद्र नाव पत्ता प्रत्येक केंद्रातील उमेदवारांची यादी इत्यादी तपशील परीक्षेच्या सात दिवस आधी घोषित करण्यात येणार असून त्यांची प्रत सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अग्रेषित करण्यात येईल आपणास विनंती करण्यात येते की नियोजित सर्व परीक्षा केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुरेशा पोलीस कर्मचाऱ्यांची किमान दोन पोलीस प्रतिकेंद्र उपलब्ध करण्याची विनंती आहे परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधीपासून व परीक्षा संपेपर्यंत सदरहू पोलिसांची उपस्थिती आवश्यक राहील परीक्षेच्या सुरक्षित व शांततापूर्ण आयोजनाकरिता आपले सहकार्य अपेक्षित आहे असं हे परिपत्रक उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी जारी केलेलं आहे प्रत अपर मुख्य सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई प्रकल्प व्यवस्थापक महाआयटी मुंबई हे परिपत्रक जरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलं किंवा पोलिसांशी संदर्भित असलं तरीसुद्धा या परिपत्रकावरून आपल्या लक्षात येतं की हे जे प्रोटेक्शन दिलं जाणार आहे किंवा सुरक्षितता आणि शांतता राखण्यासाठी हे जे सर्व आयोजन करण्यात येणार आहे याची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी ते एकतीस मार्च म्हणजेच सर्व पस मेगा भरती दोन हजार एकोणवीसमधल्या परीक्षा अठ्ठावीस जानेवारीपासून एकतीस मार्चपर्यंत पूर्ण होणार आहेत याआधी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की जानेवारीच्या वीस तारखे किंवा पंधराच्या आसपास सर्व जाहिराती येतील आणि सर्व परीक्षांची वेळापत्रकं सुद्धा येतील त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत होतं की हा हे जी परीक्षा आहे किंवा ही जी मेगा भरती आहे ही मेगा भरती होणार की नाही किंवा आचारसंहितेत अटकणार की काय किंवा शासन नुसते गाजर दाखवत आहे असे बऱ्याच जणांचं म्हणणं होतं पण मित्रांनो वास्तविकता लक्षात घ्या सरकारने गेले कित्येक वर्ष कित्येक क्षेत्रातल्या भरती प्रक्रिया केलेल्याच नाही आहेत आत्ता दोन हजार एकोणवीसमध्ये या भरती प्रक्रिया केल्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही आहे नाहीतरी तोंडावर आलेल्या निवडणुका हे लक्ष त्यांच्या डोळ्यासमोर असल्या कारणानं या ठिकाणी मेगा भरती शंभर टक्के सरकार करणार यात कोणतीही शंका नाही त्यामुळे मेगा भरतीबाबत अजूनही तुम्ही गापील असाल किंवा फक्त गाजर बनून त्याकडे पाहत असाल तर असा मनातला दृष्टिकोन काढून टाका कारण हीच संधी तुमच्यासाठी एक अनमोल संधी असणार आहे या मेगा भरतीनंतर पुन्हा कधी भरती होईल कोणीही सांगू शकत नाही त्यामुळं या भरतीची जोरदार तयारी करा आणि ही भरती सरकार कोणत्याही परिस्थितीत शंभर टक्के पूर्ण करणार अशी खात्रीला एक बातमी विश्वसनीय बातमी सूत्राकडून समजते अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एजुकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद